कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. हळूहळू मी आळंदीच्या जवळ येतोय, तर इथे हवेमध्ये पण टाळमुरजुंगाचा नाद ऐकू येतोय. ज्या भूमीतन तू येतोयस त्या भूमीचा तुझ्यावरती आशीर्वाद आहे. माऊलिया सारे गमपा लिटिल चॅम्प 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. तर आता आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला आमंत्रित करूया. चोपडा जळगाव इथून आलेला संतोष अहिरराव. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं स्वागत करूया. संतोष अहिरराव, संतोष या महाअंतिम फेरीमध्ये तू दाखल झालास, त्यासाठी तुझं मनापासून अभिनंदन. आणि आता या पहिल्या फेरीसाठी तुला शुभेच्छा. आणि संतोषनी निवडलेलं वाद्य आहे दिमडी. बघू संतोष. वा, खूप छान वाद्य आहे. म्हणजे या वाद्याचा नाद किती छान आहे बघा. मी आज आपल्याला लाभलेले मान्यवर परीक्षक डॉक्टर गणेश चंदन शिवे यांना विचारू इच्छितो या दिमडी वाद्याबद्दल. आपल्या उपस्थित इतर स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता? होय, खऱ्या अर्थाने दिमडी हे वाद्य कुलधर्म कुळाचारानुसार आपल्या घराण्यात मध्ये मंगल कार्य संपन्न होत असेल तर जागरण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात सर्वदूर आहे. आणि असं हे जागरण खंडोबाचे उपासक ज्यांना आपण वाघ्या मुरळी म्हणतो त्या वाघ्याच्या हातामध्ये दिमडी हे वाद्य आहे. या दिमडी वाद्याचा उपयोग ते वाजवण्यासाठी तर करतातच, परंतु जागरणामध्ये भिक्षापात्र म्हणून सुद्धा ह्या दिमडीचा उपयोग केला जातो. आणि असं हे वाद्य आज या स्पर्धेमध्ये आलेलं आहे. आमच्यासारख्या लोक कलावंतांना किंवा लोक उपासकांना त्याचा अभिमान वाटतो की अस्तंगत होत जाणारं हे वाद्य आज तुमच्या रूपाने या सगळ्या महाराष्ट्राच्या समोर येणार आहे. वा संतोष, तुला शुभेच्छा. तुझी वेळ सुरू होतीये. कोणाला विचाराव, इथं कुणीच नाही. अण्णा, हे घ्या, हे ड्राय बघा, जमते का? सावकाश नाही होईल. बोलूयात आपल्या स्पर्धेतल्या शेवटच्या आणि एकमेव स्त्री स्पर्धकाला जिचं नाव आहे मुक्ता शिंदे नगरकर. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण तिचं स्वागत करूया. मुक्ता शिंदे नगरकर. मुक्ता, अगं नाव पुकारून राहिलेत,
काय करायचं? तुम्ही कापताय खरं, पण ते होतंय का, कापलं जातंय का, त्याचा काय उपयोग होतोय का? काय करायचं आता? तुम्ही प्रयत्न करत राहा. मुक्त ते काय येत नाहीये. अरे बाबा, स्पर्धा आहे ही आणि स्पर्धेला एवढा वेळ लागून चालत नाही, है की नाही? अरे बोलवा लवकर. हो, स्पर्धा स्पर्धेप्रमाणे घ्या ना. हो, हा उत्सव थोडी चालू आहे. मुक्ता शिंदे नगरकर, पुढची स्पर्धा तयार नाहीये का? माफ करा, मी आलो. आयोजकांच्या माहितीनुसार मला असं कळलंय की स्पर्धेतली जी शेवटची स्पर्धक होती मुक्ता शिंदे नगरकर, तर या स्पर्धकाच्या हाताला इजा झाली, त्यामुळे कदाचित तिने या स्पर्धेतून माघार घेतली. आपण या स्पर्धेच्या नियमांनुसार या स्पर्धकाचं 3 वेळा नाव पुकारूया. या नंतरही जर ही स्पर्धक आली नाही तर मग आपण तिला या स्पर्धेतून बाद ठरवूया. मी पुन्हा एकदा तिचं नाव पुकारतो, आपली या स्पर्धेची शेवटची स्पर्धक आणि एकमेव स्त्री स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर इथे उपस्थित असेल तर तिने मंचावर यावं. मुक्ताताईंनी माघार घेतली का ग? मला पण तीच भीती वाटत होती, नाही जमणार तिला. मी पुन्हा एकदा नाव पुकारतो, मुक्ता शिंदे नगरकर, संबळ वादक. ठीक आहे, स्पर्धेच्या नियमांनुसार आपली पुढची स्पर्धक मुक्ता शिंदे नगरकर हिला बाद म्हणून घोषित करूया. आवाज मी शोधायला चालली आहे तो एका गुणी गायिकेचा आहे, जिचं नाव आहे श्रावणी. तुम्ही याच वयात चांगली गायिका आहेस असं लक्षात येत आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स 9 ऑगस्ट पासून बुधवार ते शनिवार रात्री 9:30 झी मराठीवर. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.